नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. टिटवाळा मोहणे पालघर मधील वीज चोरट्यांना महावितरणच्या कारवाईचा शॉक. महावितरणच्या अधिक वीजहानी असणाऱ्या टिटवाळा मोहणे व पालघर विभागात वीज चोरट्यांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. 7 आणि 8 डिसेंबरला राबवण्यात आलेल्या या मोहिमेत 291 वीज चोरट्यांना कारवाईचा शॉक देण्यात आला. कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक वीजहानी असणाऱ्या वीज वाहिन्यांवर गेल्या 2 महिन्यांपासून व्यापक शोध मोहीम सुरू आहे. त्यानुसार पालघर विभागातील पालघर, डहाणू, बोईसर ग्रामीण, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, सफारे, तलासरी या उपविभागात अधिक वीजहानी असलेल्या वीज वाहिन्यांवरील 1775 वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात 182 ठिकाणी वीज चोरी तर 10 ठिकाणी विजेचा अनधिकृत वीज वापर आढळून आला. जवळपास 25 लाख रुपये किमतीची 2 लाख युनिट वीज चोरी या मोहिमेत पकडण्यात आली. टिटवाळा उपविभागातील गोवेली रोड, टिटवाळा, नांदप रोड, बल्याणी गाव, उंबरणी रोड परिसरात 2860 वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात 86 जणांकडे वीज चोरी तर 4 जणांकडे अनधिकृत वीज वापर आढळला. कल्याण पश्चिमेतील मोहणे वीज वाहिनीवर 7407 वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात 23 ठिकाणी वीज चोरी व 4 ठिकाणी अनधिकृत वीज वापर सापडला. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.